या घडीची महत्वाची बातमी महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी शरद पवारांच्या दिल्लीतल्या घरी डिनर डिप्लोमसी होणार असल्याचं कळत आहे प्रशिक्षणासाठी आमदार दिल्लीमध्ये जाणारे शरद पवार यांच्या घरी उद्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीच्या आमदारांना शरद पवार काय कानमंत्र देणार याची उत्सुकता सध्या आहे प्रशांत कदम आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत प्रशांत महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये ज्या घडामोडी घडताना आपण पाहिल्या त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबतचं हे स्नेहभोजन कसं महत्वाचं ठरतं उत्सुकता अर्थातच कानमंत्र्याची Uh, नक्कीच खरं तर पाच आणि सहा एप्रिल असं दोन दिवसांचं महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित आमदारांचं म्हणजे जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्या आमदारांचं सर्वपक्षीय एक कार्यशाळा किंवा शिबिर जे आहे ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेली आहे आज रात्रीपासूनच त्याच्यासाठी आमदार दिल्लीत पोहोचायला सुरुवात होईल आणि त्यातही महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या आमदारांसाठी शरद पवारांच्या सहा जनपद या दिल्लीतल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं कार्यक्रम जो आहे तो उद्या आयोजित करण्यात आहे आणि या निमित्तानं साहजिकच आहे की शरद पवार या नव्या आमदारांना किंवा पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना काय कानमंत्र देतात हे पाहणं असेल खरं खरं तर याच निमित्तानं काँग्रेसच्या आमदारांनी सुद्धा सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मागितलेली आहे जवळपास अठ्ठावीस ते तीस आमदारांच्या त्या पत्रावरती सह्या आहेत अद्यापही सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मिळालेली नाही पण शरद पवार या महाविकास आघाडीच्या आमदारांना अशा पद्धतीनं एकत्रित स्नेह स्नेहभोजनासाठी आणि या निमित्तानं साहजिकच आहे की राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरती जी आहे ती चर्चा होऊ शकते सत्ता स्थापनेनंतरचा हा असा दुर्मिळ इव्हेंट आहे की ज्यावेळी शरद पवारांनी आमदारांना एकत्रितपणे बोलावलेला आहे आणि त्यामुळं सरकारच्यावरती जे प्रश्न आहेत किंवा आमदारांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात नेमकी काय चर्चा होती आहे पुढच्या निवडणुका आहेत संदर्भात शरद पवार या आमदारांना काय काममंत्र देत आहेत आणि यानिमित्तानं महाविकास आघाडीतल्या एकीचं प्रदर्शन होतंय का की जे काही ठिकाणी वाद आपल्याला स्थानिक पातळीवरती पाहायला मिळत आहेत त्याच्या संदर्भात नेमके काय कानमंत्र शरद पवारांकडून दिले जात आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल आणि म्हणून उद्याची ही डिनर डिप्लोमसी जी आहे ती महाविकास आघाडीच्या दृष्टीनं महत्वाची असेल प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट